50 तीन आहेत बघा तुम्ही. ओके, खूप जड आहे. मस्त पिनच आहे ना, साडी पिन, साडी पिन आहे ना. 50 तीन आहेत बघा तुम्ही. तर बघा, तुळशीबागेमध्ये या साडीपिनचं अख्खं पॅकेट 50 रुपयाला अख्खे 3 पॅकेट होते. आणि खूप छान ऑप्शन आहे तुम्हाला हे गिफ्टिंगसाठी किंवा हळदी कुंकवासाठी. तर राम मंदिराचा जो परिसर आहे त्याच्या हे ऑपोजिट साईडला हा स्टॉल लावला होता. तर बघा, खूप कलेक्शन होतं, खूप मल्टी कलरमध्ये, क्रिस्टलमध्ये, फुलांमध्ये, सगळ्या टाईपमध्ये साडीपिन अवेलेबल होत्या. आणि अख्खा पॅकेट 50 रुपयाला 3. मग तुम्ही असे तुमच्या फ्रेंडसाठी, नातेवाईकांसाठी सुद्धा हे घेऊ शकता पॅकेट्स. फोटो नाही, व्हिडिओ करते. 240 रुपये डझन. त्याच परिसरात तुळशीबागेत एक दुकान होतं, तिथं सगळं हळदी कुंकाच्या वाणाचं सामान आलं होतं, अगदी 150 रुपयापासून चालू. 30 रुपयाला 120 एक आहे. ओके, आणि डझन घेतला तर हा 120 110 आणि तो बघू हा कसा आहे. 130 एक 110 50 रुपये डझन. हे कसं आहे. डझनावर 60 रुपये. बॉक्स ओके. हा 100 ला 3 बॉक्स म्हणजे हा व्हेजिटेबलसाठी आहे का. हा नेट आहे त्याला 100 ला 3 म्हणजे आपण याला रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो. प्लस सेट आहे ना 3. नेट पूर्ण वॉशेबल. पूर्ण वॉशेबल आहे ना. ह्यात काही कमी. किती घ्यायचे घ्यायचं झाला तर डझनला घेतलं तर तुम्हाला 90 रुपीजने बसेल. 90 रुपीजने बसेल. ओके, मला यातला एक सेट देणार काढून. हे 100 रुपयाला एक आहे. 100 रुपयाला एक. आणि डझन घेतलं तर फक्त 10 रुपीज कमी होतील का पीस मागे. हा 100 ना, लीक नाही होत ना तेल. 150 रुपयाला म्हणजे हे तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. खूप छान ऑप्शन. असा बॉक्स मध्ये पॅक आहे ना. असा बॉक्स पॅक आहे. हा कसा आहे. 50 रुपयाला. ओके, हा इथे होल आहे त्याच्यात उभी करून लावायची, याच्यात राग पडणार. हे पिलर आहे बघा, वेगळंच एकदम. कितीला आहे. 60 रुपयाला एक. ओके, 60 रुपयाला एक. पितळ आहे चांगलं आहे. हा छोटे छोटे 90 एक. कसं असत ना, एक लावलं तरी किती झाले. हे डबे कसे आहेत. हे 30 50 रुपयाला एक. ओके, ज्याच्यात तुम्हाला बऱ्याच व्हरायटी आहेत डझनच्या हिशोबाने. स्टार्टिंग 120 ओके, मग नंतर त्यानंतर घेईल तसं. हा पण बघा, पापडसाठी खूप छान आहे. 30 रुपीजला एक म्हणजे 300 रुपये डझन आहे. हा 60 रुपयाला एक. स्टीलचा गडू आहे. ते पण तुम्हाला डझन बोला. हे कितीला आहे. 140 रुपयाला. अगरबत्तीच आहे ना. ओके, खूप जड आहे. मस्त 140 रुपयाला. हे युनिक आहे एकदम, एकदम हेवी. 150 रुपये डझन. आणि 20 एक आणि 150 डझन आहेत ना. मस्त. भाजी मंडईच्या परिसरातच आहे बघा. खूप वेग कंगव्यांचे प्रकार आहेत. हा जो आहे युनिक आहे कंगवा. तुळशीबाग फिरून झाल्यानंतर मस्त एका ठिकाणी कुल्फी भेटली. कुल्फीचा आस्वाद घेतला आणि पुढे निघाले.
तर बघा मुंडवळ्या छोट्यातल्या छोट्या म्हणजे साध्यातल्या साध्या मुंडवळ्यांपासून ते एकदम भारी हेवी क्वालिटी सेलिब्रिटी स्टाईल मुंडवळ्या इथे अवेलेबल होत्या. आणि जे तोरणं असतात, बाशिंग असतात, लग्नघर ठरल्यानंतर कशी दारात वेगवेगळी तोरणं आणि ज्या काही वस्तू असतात त्या सगळ्या इथे अवेलेबल होत्या तुळशीबागेच्या बॅकसाईडला. वाशिंग तर बघा, वाशिंगांमध्ये तर एवढी व्हरायटी होती, खूप सुंदर कलेक्शन, एवढं कोरीव काम केलेली वाशिंग, बापरे, आणि एवढी सारी समोर व्हरायटी, म्हणजे ती नवरी तर मला वाटतं इथे आली तर 4-5 वाशिंग तर आरामशीर घेऊन जाईल असे वाशिंग होते. आणि खूप सुंदर डिझाईन आणि कलर शेड्स अवेलेबल होते. तुम्ही तुमच्या साडीनुसार पण वाशिंग घेऊ शकता, म्हणजे गोल्डन होतं, रेड होतं, सिल्वर होतं, व्हाईट होतं, त्यानंतर अशा मोत्यांच्या मुंडवळ्या. हे बघा, हल्ली आपण सेलिब्रिटींना अशा मुंडवळ्या बघतो गोल्डनमध्ये, अशा नाजूक ज्या असतात ना, तर त्यासुद्धा इथे अवेलेबल होत्या. आणि खूप जास्ती व्हरायटी होती, साध्या पण होत्या आणि अशा भारी पण मुंडवळ्या होत्या ज्या आपण टीव्हीत पाहिलेल्या आहेत. तर बघा, तुळशीबागेचं जे महात्मा फुले मंडळ आहे त्याच्या अपोजिट साईडला इथं छोटं मोठं रुखवताचं सामान सुद्धा अवेलेबल आहे. बघितलं मी तुळशीबागेच्या बॅक साईडला आहे, म्हणजे जी महात्मा फुले मंडळी आहे ना त्याच्या बॅक साईडला आहे त्याच्या मार्केटमध्ये. तर एक साईडला पूर्ण फळांचं मार्केट आहे आणि एक साईडला पूर्ण आता लग्नसराई चालू आहे, त्यामुळे जे लग्नसराईतला रुखवताला जे जे सामान लागतं, मुंडवळ्यापासून वस्तूंपासून कलवरीचा जो कलश असतो त्याच्यापर्यंत सगळं सामान आलेलं आहे. आणि खूप छान छान आणि खूप जास्ती व्हरायटी आहे, खूप दुकान आहेत, लागूनच सगळी दुकान आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत. तर तुमच्या घरात जर कोणाचं लग्न असेल किंवा तुमचं लग्न असेल तर नक्की या इथं तुळशीबागेच्या बॅक साईडला, खूप भारी भारी ऑप्शन आहेत रुखवताचे म्हणा किंवा नवरीच्या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या मुंडवळ्यांपासून. तर चला मंडळी, भेटूया पुढच्याच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, हेल्दी रहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.